टायटल आणि थंबनेलमध्ये तुम्हाला समजलंच असेल, प्रत्येक महिन्याला स्टॉक मार्केटमधून इझिली 1000 ते 10000 कमवता येतात. ते कसं हे प्रॉपरली मी एक्सप्लेन करणार आहे, थेरॉटिकली आणि प्रॅक्टिकली. आता एवढ्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायचं म्हटल्यानंतर व्हिडिओ थोडासा लेंदी होणार, त्यामुळं वेळ काढून बघावा लागेल. जर तुमच्याकडे आत्ता वेळ नसेल इथेच व्हिडिओ बंद करू शकता, पुन्हा नंतर बघू शकता. पण व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत पहा. आणि गॅरंटी देऊन सांगतो, जर आवडला नाही तर बिनधास्त डिसलाईक करू शकता, पण जर आवडला तर ॲप्रिशिएट करण्यासाठी लाईक करायला सुद्धा विसरू नका. त्यामुळे पहिला चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत रहा. पुढे जाण्याआधी मी फक्त तुमची 10 सेकंद घेईन. तर पहिल्यांदा ट्रेडिंग करताना किंवा ट्रेडिंगची सुरुवात करताना पहिला माइंडसेट खूप गरजेचा आहे. जर तुमचा ॲटिट्यूड निगेटिव्ह असेल तर ट्रेडिंग नका करू. जर तुम्हाला वाटत असेल ना हा सट्टा बाजार आहे, याच्यामध्ये काय होतं, याकडे खूप जास्त ॲनालिसिस गरजेचं असतं, दोन वेगवेगळे प्रकार असू शकतात. एक लोक काय म्हणणार, नाही याच्यात काहीच होऊ शकत नाही. आणि दुसरे लोक काय म्हणणार, हो होऊ शकतं पण खूप जास्त इकडे नॉलेजची गरज आहे, साधंसुधं नॉलेज घेऊन मी काही करू शकणार नाही, यासाठी खूप मोठा ट्रेडर असायला पाहिजे, खूप मोठं त्याच्याकडे बॅकएंड असायला पाहिजे, मोठ्या लेवलला त्यानं ट्रेनिंग घेतलेलं असायला पाहिजे, असं काहीही नाही. आणि हे दोन माइंडसेट जर तुमच्या डोक्यातून दूर होत नसतील, हे माइंडसेट तुमचे निघून जात नसतील, तर ट्रेडिंग करू नका, मार्केटच्या नादाला लागू नका. इथंच मी तुम्हाला लिहून देऊ शकतो. पण जर थोडासा पॉझिटिव्ह अप्रोच असेल, तुम्हाला वाटत असेल मला आतून शिकायचं आहे, मला खरंच हे जमेल, आज 50 रुपये 10 रुपये 20 रुपये प्रॉफिट होईल, होऊ दे, पण पुढे जाऊन मी हळूहळू ते वाढवत जाईन. आज माझा लॉस होतो आहे, काही दिवस होईल, 15 दिवस 10 दिवस 20 दिवस, महिना 2 महिने 3 महिने, मी ओव्हरऑल महिना माझा लॉसमध्ये जाईल, ठीक आहे, होऊ दे, पण मी याच्यातून शिकतो आहे, काय चूक झाली हे मी समजून घेतो आहे आणि पुढे जाऊन ती मी चूक सुधारतो आहे. तर 101% मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो तुम्ही सक्सेसफुल होणार. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, एक आपला ग्रुप आहे रिचमीवर, रिचमीमध्ये आपण एक कम्युनिटी तयार केली आणि या कम्युनिटीच्या माध्यमातून आपण शिकवतो कशा प्रकारे आपण ट्रेडिंग करतो. जर ऑलरेडी तुम्ही कोर्स जॉईन केला असेल तर तुम्हाला माहिती आहे आपण कशा प्रकारचं नॉलेज प्रोव्हाइड करतो, आणि जर केला नसेल तर करू शकता, दिलेल्या नंबरवर कॉलही करू शकता. पण ज्यांनी कोर्स जॉईन केला नाही त्यांचं काय, तर सिम्पली तुमचं आमच्याकडे जर डिमॅट अकाउंट असेल, मग ते अपस्टॉक ओपन करा, एंजल ब्रोकिंग करा, झिरोदा करा, चॉईस ब्रोकिंगमध्ये करा, कुठलंही एक डिमॅट अकाउंट ओपन करा, तुम्हाला फ्री ॲक्सेस दिला जाईल या ग्रुपचा रिचमीमध्ये. स्टॉक अपग्रेड्स इकडे तुम्हाला पाहायला मिळतील, कुठल्या स्टॉकमध्ये काय हालचाल सुरू आहे हे सगळं समजेल. इकडे बघू शकता 12 तारखेनंतर डायरेक्ट आपण 13 तारखेला येऊ. 13 तारखेमध्ये पहिला मी एक रिसर्च प्रोव्हाइड केला होता, चार्ट होता तो बँक निफ्टीचा. निफ्टी आणि बँक निफ्टी आपण थोडंसं शेवटी पाहणार आहोत, त्याच्याखाली अजून आपण येऊ. टाटा मोटर्स हा चार्ट इकडे बघू शकता, हा सेम चार्ट मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय. चला तर आपण स्क्रीनवर बघू. मी तुम्हाला एक चार्ट दाखवला होता, तो होता टाटा मोटर्स, इकडे बघू शकता. ही लेवल आहे 307.50 ची, जवळपास 308 रुपयापासून हा स्टॉक खाली येईल असा एक अंदाज होता. तर आपण चार्टवर बघणार आहोत टेक्निकल ॲनालिसिस कसं केलं जातं आणि कशाप्रकारे आपण याच्यातून प्रॉफिट कमवू शकतो. फुल एज्युकेशनल पर्पजसाठी हा व्हिडिओ बनवतो आहे. या माझ्या ग्रुपला किंवा जे काही आम्ही रिसर्च तुम्हाला प्रोव्हाइड करतो आहे याला टिप्स किंवा कॉल बिलकुल समजू नका. माझी हीच इच्छा आहे की मी जे काही देतो आहे ना त्यातून तुम्हाला शिकायला मिळावं, हे पॅटर्न्स कोणते बनलेत, कशाप्रकारे डाऊन ट्रेंड येतो, कशाप्रकारे अप ट्रेंड येतो, प्रॉफिट कसं बुक करायचं असतं, स्टॉप लॉस कुठे लावायचा, हे सगळं यातून तुम्हाला समजेल. माझी बिलकुल अशी अपेक्षा नाही आहे की तुम्ही फक्त हा चार्ट बघून ट्रेड करावा, तर तुम्ही यातून शिकावं हीच माझी इच्छा आहे. 307-308 दरम्यान आपण इकडे सांगितलं होतं की तुम्ही इकडे शॉर्ट करू शकता, आणि शॉर्ट करण्यासाठी काय कारण आहे, इकडे एक सिम्पली तुम्हाला मी ॲरोसुद्धा असा दाखवला होता जेणेकरून तुम्हाला समजेल हा स्टॉक डाऊन ट्रेंडमध्ये येणार आहे. ही कॅन्डल जर तुम्ही बघितली तर क्लिअर इकडे शूटिंग स्टार पाहायला मिळतो, आपल्याकडे कन्फर्मेशनसुद्धा आहे. जे लोक ऑलरेडी कोर्स जॉईन आहेत ना त्यांना 100% या गोष्टी लगेच क्लिअर होत असतील, त्यामुळे तुम्ही समजून जाऊ शकता. आणि जे नवीन आहेत ज्यांनी कोर्स जॉईन केला नाही, तुम्हालासुद्धा मी यातून इनपुट देण्याचा प्रयत्न करतो. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, हळूहळू समजून जा. सगळ्या गोष्टी ॲट अ टाईम तुम्हाला समजतील आणि लगेच सगळं क्लिअर होईल असं बिलकुल होणार नाही. एकदम सिम्पल ॲनालिसिस आपण करतो आहे, खूप मोठं रॉकेट सायन्स इकडे आपण लावत नाही. आपला सिम्पल नियम आहे, जर आपल्याला स्टॉप लॉस लावायचा असेल, जो काही स्विंग हाय असेल इकडे आपण स्टॉप लॉस लावतो, आणि इथून आपलं पुढे जे काय असेल ते टार्गेट सुरू होतं. इथे समजा आपण शॉर्ट केलं, शॉर्ट केल्यानंतर जेव्हा स्टॉक खाली येईल तेव्हा आपण त्याला बाय करणार, म्हणजेच पहिल्यांदा आपण सेल करणार, खाली आल्यानंतर बाय करणार, याला म्हटलं जातं शॉर्ट सेलिंग. हा माझा आहे स्टॉप लॉस. पण हा स्टॉक इथं जेव्हा आपण शॉर्ट करतो तेव्हा परत रिव्हर्स व्हायला चालू झाला,
इथे गेला, आता माझा स्टॉप लॉस हिट होऊ शकतो पण तो झालेला नाही, पुन्हा रिव्हर्स आला आणि त्याने जवळपास लो बनवला 303 रुपयाचा. 303 पॉईंट समथिंग त्याने बनवला आहे, पण आपण पकडून चालू 303 रुपयाचा लो बनवला. आपण शॉर्ट केलं होतं 308 रुपयाला. या लेवलला तुम्ही बघू शकता, इथून डायरेक्ट शॉर्ट करून आपण इकडे बाय करू शकलो असतो. मग प्रत्येकाला एक्झॅक्ट 303 रुपयाची लेवल सापडेल असं नाही. कोणी 304 रुपयाला सेल करेल, कोणी 305 रुपयाला पण सेल करेल. सपोज 300 रुपयाचा स्टॉक आहे आणि माझं टार्गेट आहे 1% मिळवायचं आहे. 300 रुपयाचं 1% म्हणजे 3 रुपये होतो. मग मला जेव्हा 3 रुपये प्रॉफिट मिळेल ना, तेव्हा मी या स्टॉकमधून बाहेर पडेल. आता जेव्हा 308 रुपयाला मी सेल करतो, तेव्हा माझं टार्गेट सिम्पली 305 रुपयाचं असू शकतं. जे लोक सुरुवात करतायत ते सिम्पली 1%चं किंवा 0.5 to 1% आपण टार्गेट ठेवू शकतो आणि त्यातून बाहेर पडू शकतो. ही सिम्पल गोष्ट तुम्हाला समजली, खूप मोठं रॉकेट सायन्स नाही, खूप इझी आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. आता पुढचा स्टॉक कुठला होता हे थोडंसं आपण पाहणार आहोत. जेव्हा मी तुम्हाला मोबाईलमध्ये का दाखवतोय, कारण तुम्हाला समजायला पाहिजे जेव्हा तुम्ही रिचमीमध्ये या गोष्टी बघणार ना, तेव्हा त्या कशा बघायच्या आणि त्याच्यामधून कशा प्रकारे आपण ट्रेड बनवायचा हे समजेल. दुसरा आणि पुढचा स्टॉक आहे IGL. IGL मध्ये एक कमेंटसुद्धा होती. आता खाली नाव लिहिलेलं असतं स्टॉकचं, इकडे तुम्ही बघू शकता, आणि वर त्याचा चार्ट असतो, बिअरिश आणि स्ट्रॉंग रेझिस्टन्स. रेझिस्टन्स काय असतो, बिअरिश पॅटर्न काय असतो, हे थोडंसं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आता IGL ला जसं या चार्टमध्ये मी दाखवलं आहे, तसंच इकडे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय रेझिस्टन्स काय असतो. या लेवलला स्ट्रॉंग रेझिस्टन्स आहे. इकडे तुम्ही थोडंसं लक्ष देऊन बघू शकता, ही जी लेवल आहे इकडे खूप जास्त प्रमाणात रेझिस्टन्स फेस झाला. एक्झॅक्टली या लेवलला पण फेस झाला, म्हणूनच हा स्टॉक वर गेला. वर आल्यानंतर इथे पुन्हा याने रिजेक्शन फेस केलं आणि पुन्हा डाऊन येऊ लागला. म्हणून मी तुम्हाला सांगत होतो की इकडे आपल्याला शॉर्ट करायचं आहे. स्टॉक खाली येऊ शकतो आणि इकडे तुम्ही बघू शकता हा स्टॉक कंटिन्युअसली खाली आला आहे. इकडे अजिबात मोठं रॉकेट सायन्स नाही, किंवा तुम्ही म्हणाल याने खूप जास्त इंडिकेटर्स लावले. इकडे तुम्हाला फिबोनाकी लावलेला दिसेल, RSI दिसेल, बॉलिंगर बँड दिसेल, किंवा MACD दिसेल, असे 10-15 इंडिकेटरनी स्टॉक भरलेला आहे. चार्टवर तो प्राईस कुठे मूवमेंट करते हेच दिसत नाही, एवढे सारे इंडिकेटर लावलेले असतात. पण मॅक्सिमम मी इंडिकेटर लावण्याचा प्रयत्न करत नाही, कंप्लीट प्राईज ॲक्शन मी ट्रेड करतो. फक्त माझं लक्ष असतं कॅन्डलवर. इकडे तुम्ही बघू शकता ही कॅन्डल आहे आणि या कॅन्डलनंतर एक निगेटिव्ह बेअरिश कॅन्डल बनली. इथेच आपल्याला कन्फर्मेशन मिळतं की हा स्टॉक खाली जाण्याची शक्यता आहे. आणि इथून हा स्टॉक बघू शकता खूप चांगल्या प्रमाणात रिव्हर्स पण झाला आहे. अराऊंड आपण 540 रुपयाला हा स्टॉक रिव्हर्स येणार म्हणून शॉर्ट केला होता आणि याने लो गाठला आहे 531 रुपयाचा. 531 रुपयापर्यंत हा स्टॉक आला, म्हणजेच जवळपास आपण 9 रुपयाचं प्रॉफिट इकडे कमवलेलं आहे, जे की अराउंड 2% होतं. आता जे लोक मी नेहमीप्रमाणे तुम्हाला सांगतो 1%साठी प्लॅन करतील, ते अराउंड याच लेवलला बाहेर पडतील. कारण मार्केटचा एक्झॅक्ट बॉटम सापडणं हे मलाही शक्य नाही, कुठल्या मोठ्या ट्रेडरलाही शक्य नाही, किंवा तुम्हालाही शक्य नाही. एकदा दोन वेळा लकीली 3 वेळा 4 वेळा होईल, पण प्रत्येक वेळी हे पॉसिबल होणार नाही. त्यामुळे इकडे सिम्पली आपण रेझिस्टन्स लेवल बघितली, रेझिस्टन्स लेवल घेऊन त्याचा अंदाज घेतला की हा स्टॉक आता खाली येणार आहे, म्हणून आपण तिकडे शॉर्ट केलं होतं. पुढचा स्टॉक आहे एशियन पेंट. इकडे बघू शकता एशियन पेंट. एशियन पेंटमध्ये मी काय लिहिलं आहे, एशियन पेंट वेट फॉर डबल टॉप फॉर्मेशन. म्हणजेच काय, एखादा स्टॉक वरून खाली येणार आहे पण तो डायरेक्ट खाली न येता तो थोडासा परत रिव्हर्स होतो, त्या लेवलला जातो, किंवा त्याच्यापेक्षा थोडासा कमी राहील, किंवा त्याच्यापेक्षा हाय ब्रेक करून अजून वर जाईल, ज्याला आपण म्हणू शकतो फॉल्स ब्रेकआउट. म्हणजे आपल्याला वाटेल की हा स्टॉक आता वर जातोय, ही लेवल ब्रेक करून आता हा वर जाणार, याचा अर्थ मला इकडे बाय करायला हवं. पण एक्झॅक्टली याच लेवलपासून हा स्टॉक पुन्हा रिव्हर्स होतो, याला म्हटलं जातं फेल ब्रेकआउट किंवा डबल टॉप फॉर्मेशन. आता हे कसं होतं हे थोडंसं मी तुम्हाला चार्टवर दाखवण्याचा प्रयत्न करतोय. ज्या लोकांनी कोर्स जॉईन केला आहे, नसेल तुम्हाला शिकायचं आहे ना, लक्ष देऊन या गोष्टी शिका. मी खूप आत्मीयतेने तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतोय, कारण मला वाटतं माझ्याकडून काही व्हॅल्यूज तुम्हाला मिळतील आणि मार्केटबद्दल थोडंफार नॉलेज मिळेल, हीच माझी एक प्रामाणिक अपेक्षा आहे. इथून हा स्टॉक वर गेला, या लेवलला आपण सांगितलं होतं की डबल टॉप फॉर्मेशनसाठी वाट बघा. कारण काय झालं असतं, जर आपण डायरेक्ट इथंच सेल केलं असतं ना, तर हा स्टॉक खाली आला असता, पुन्हा वर गेला असता, पुन्हा खाली आला असता, पुन्हा वर आला असता, तर या केसमध्ये तुम्हाला वाटलं असतं अरे यार हा एकाच रेंजमध्ये मुवमेंट करतोय, आता हा 100% ब्रेकआउट देऊन वर जाण्याची शक्यता आहे, म्हणून तुम्ही घाबरून त्यातून बाहेर पडला असता.
पण ॲक्च्युली जर बघितलं तर हा स्टॉक इथून पुन्हा रिव्हर्स झाला. जेव्हा याने डबल टॉप इकडे बनवला ना, इकडे आपल्याला शॉर्ट करायचं होतं आणि इथून हा खाली आला, पुन्हा वर गेला आणि वर जाऊन परत तो रिव्हर्स झाला. आता या रेंजला जर तुम्ही बघितलं तर अराउंड 3000 रुपयाची लेवल आहे. एक्झॅक्ट जर तुम्हाला सांगायचं झालं तर 2999 रुपयाला आपण शॉर्ट केलं होतं आणि इकडे प्राईस पोहोचली आहे 74 रुपीजला. जवळपास आपल्याला प्रॉफिट मिळालेलं आहे 26 रुपयाचं. 25 ते 26 रुपये आपण इकडे इझिली प्रॉफिट कमवलेलं आहे आणि खूप डिसेंट प्रॉफिट आहे. जस्ट इमॅजिन, तुम्ही 100 शेअर्स याचे शॉर्ट केलेत, 100 × 25 2500 रुपये इकडे तुमचं प्रॉफिट झालेलं आहे. मी खूप मोठ्या क्वांटिटीची भाषा करत नाही आहे, 10000 क्वांटिटी, 20000 क्वांटिटी, 5000 क्वांटिटी, आणि सुरुवातीला आपल्याला ते करायचं पण नाही आहे. 50, 100, 150, 200 याच रेंजमध्ये आपला सगळा खेळ चालणार आहे. मग सिम्पली आपण इकडे काय बघितलं, एक तर निगेटिव्ह डायव्हर्जन्स इकडे आपल्याला पाहायला मिळतात. आता निगेटिव्ह डायव्हर्जन्स म्हणजे काय हे पण मी तुम्हाला थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. इकडे जर एक लाईन ड्रॉ केली ना तर ही तुम्हाला दिसेल, ही लाईन हा ब्रेक करू शकत नाही आहे. इकडे एक त्याने रेझिस्टन्स फेस केला, पुन्हा एक रेझिस्टन्स फेस केला, इकडे एक रेझिस्टन्स आहे, पुन्हा पुढे जाऊन इकडे एक रेझिस्टन्स आहे. ही लाईन जेव्हा ड्रॉ कराल तेव्हा तुम्हाला समजेल. हे सगळं प्राईज ॲक्शनमध्ये येतं. आता स्टॉक खाली आला, पुन्हा वर गेला ना, माझा स्टॉप लॉस मे बी, आता हा चार्ट मी झूमआउट नाही करणार, इथे कुठेतरी समजा मी स्टॉप लॉस लावलेला आहे. आता तुम्ही समजून चाला, एक 20-25 पॉईंट किंवा 10-15 पॉईंट मी वर लावला आहे. इथून हा स्टॉक जेव्हा मी शॉर्ट केला असता, फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही इथे शॉर्ट केला असता, इथून हा स्टॉक खाली आला, पुन्हा वर आला, जेव्हा हा पुन्हा रिव्हर्स होईल ना तेव्हा तुमचं पहिलं काम बघतं की स्टॉप लॉस खाली घेऊन यायचा. कारण जर समजा हा स्टॉक फिरून खूप जास्त वर गेला असता तर एवढा वेळ वाट बघून काय फायदा, तुमचं तेवढंच नुकसान होणार होतं. त्यामुळे पहिला स्टॉप लॉस खाली घेऊन यायचं. खाली घेऊन आल्यानंतर जरी समजा स्टॉप लॉस हिट झाला असता, जिथे तुमचा 2000 लॉस होणार होता पहिल्यांदा स्टॉप लॉस ठेवल्यानंतर, तो आत्ता तुमचा इकडे 500 रुपये किंवा 200 रुपये होईल. आणि जेव्हा तुम्ही या लेवलला याल, कारण ऑलरेडी खूप जास्त वेळ झालेला आहे, त्यामुळे नेक टू नेक ज्या लेवलला तुम्ही बाय केलं त्याच लेवलला स्टॉप लॉस आणून ठेवायचा, जेणेकरून मोठं नुकसान तुमचं होणार नाही. जेवढ्याला बाय केला तेवढ्याला स्टॉक निघून गेला, त्यामुळे मला आता भीती नाही लॉसेसची. त्यामुळे यातून एक गोष्ट तुम्हाला शिकायला मिळाली असेल की स्टॉक होलाटाईल असणंसुद्धा गरजेचं आहे. तुम्ही स्टॉक बाय तर केला किंवा शॉर्ट तरी केला पण त्याची मुवमेंटच होत नाही, अशा केसमध्ये काय करणार. म्हणून ज्यावेळी आपण स्टॉक निवडतो त्यावेळी तो होलाटाईल असणं खूप गरजेचं आहे. आणि जेवढा स्टॉक जास्त होलाटाईल तेवढं चांगलं प्रॉफिट तुम्हाला मिळू शकतं. म्हणून पहिल्यांदा स्टॉकची मुवमेंट आहे की नाही हे बघणं खूप गरजेचं आहे. आणि रोज उठून वेगवेगळ्या स्टॉकमध्ये ट्रेड करणं हे सुद्धा धोक्याचं ठरू शकतं. आता तुम्हीच मला म्हणाल की सर, तुम्ही बऱ्याच वेळा सांगितलं आहे की रिलायन्स माझा फेवरेट आहे म्हणून यातच ट्रेड नका करू, टाटा माझा फेवरेट आहे म्हणून यातच ट्रेड नका करू. याचा अर्थ मी हे सांगतो आहे, जर तुम्हाला त्या स्टॉकमध्ये वारंवार लॉसेस होत असतील तर रोज रोज उठून त्याच स्टॉकमध्ये ट्रेड नका करू. जर तो प्रॉफिट देतो आहे ना तर ऑब्व्हियसली तुम्ही दिवसातून 10 वेळा त्याच्यामध्ये ट्रेड करू शकता. हे थोडं अतिशयोक्ती बोलतो आहे पण नॉर्मली आपण 3-4 ट्रेड करतो. पण जर तुम्हाला खरंच तो स्टॉक प्रॉफिटेबल वाटत असेल, तुमच्या स्ट्रॅटेजी खूप चांगल्या तिकडे वर्क होत असतील, तर तुम्ही तिकडे ट्रेड करू शकता. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक स्ट्रॅटेजी प्रत्येक स्टॉकमध्ये चालते असं होत नाही. पुन्हा एकदा रिपीट करतो, प्रत्येक स्ट्रॅटेजी प्रत्येक स्टॉकमध्ये चालतेच असं नाही. एका गाडीचं इंजिन कवर दुसऱ्या गाडीच्या इंजिन कवरला चालेल का? सेम तेच इंजिन कवर दुसऱ्या गाडीला चालेल. बुलेरोचं इंजिन काढून तुम्ही स्कॉर्पिओला फिट करू शकता किंवा इनोवाचं इंजिन काढून तुम्ही मारुती 800 फिक्स करू शकता. नाही ना, खूप अडचणी येणार. फिक्स होऊ शकतं, जुगाड करून भारतामध्ये काहीही होऊ शकतं, पण शेवटी काय आहे, खूप जास्त एफर्ट्स लागतील आणि त्याचे जे रिझल्ट्स मिळायला हवेत ते मिळणार नाहीत. अगदी तीच गोष्ट इकडे होते. सगळेच पॅटर्न सगळीकडे चालतील असं नाही, त्याचं बॅक टेस्टिंग करणं गरजेचं आहे. आता एशियन पेंटनंतर पुढचा चार्ट जो आहे किंवा जो स्टॉक आहे तो आहे ग्लेनमार्क. ग्लेनमार्कमध्ये थोडंसं इंटरेस्टिंग आहे, आता तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. जेव्हा हा ग्लेनमार्क या लेवलला क्रॉस करेल, या लेवलला मला बाय करायचं आहे आणि इथून माझं टार्गेट हे असू शकतं. इकडे हा ॲरोसुद्धा मी दाखवलेला आहे, जेणेकरून हे माझं टार्गेट आहे हे मी दाखवलं होतं. पण हे असं होतं का? प्रत्येक चार्ट जसा मी सांगेन तसाच बिहेव करेल का? मी सांगतो आहे म्हणून तो वर जाईल आणि मी सांगतो आहे म्हणून तो खाली जाईल का? इथे एक चूक झाली, ते तुम्ही बघू शकता. आता याला चूक म्हणता येत नाही, एक ॲनालिसिस आपण केलं ते फेल गेलं असं आपण याला म्हणू शकतो. इकडे एक्सपेक्टेशन काय होतं, या स्टॉकने जेव्हा याला ब्रेकआउट केलं आपल्याला बाय करायचं होतं आणि हे आपलं टार्गेट होतं.
पण झालं उलटच, हा स्टॉक वर गेला आणि पुन्हा इकडून रिव्हर्स झाला. जेव्हा हा रिव्हर्स झाला आणि रिव्हर्स होऊन परत हा थोडासा वर आला ना, तेव्हा आपल्याला समजून जायचं होतं की हा स्टॉक या लेवलला सस्टेन करू शकत नाही आहे, म्हणून मला यातून बाहेर पडायचं आहे. हा माझा स्टॉप लॉस होता एक्झॅक्टली, कारण मी इथे बाय केलं आणि इथे बाय केल्यानंतर हा माझा ऑब्व्हियसली स्टॉप लॉस असणार आहे. ही बाईंग लेवल असणार आहे आणि ही माझी सेलिंग लेवल असणार आहे. स्टॉक इथून या लेवलला गेला, इथून आणून तो पुन्हा खाली आला, पुन्हा खाली येऊन तो थोडासा वर गेला आणि ही लेवल तो सस्टेन करू शकला नाही आणि पुन्हा खाली येतो. याचाच अर्थ मला इथेच या लेवलला कुठेतरी बाहेर पडायचं आहे. अराउंड माझ्या बाईंग प्राईजलाच मी यातून बाहेर पडलो असतो. का पडलो असतो? कारण माझं ॲनालिसिस फेल गेलं, इथे मला समजून चुकलं होतं. अजून एक याच्यामध्ये जर तुम्हाला कन्फर्मेशन घ्यायचं असेल तर ही एक लाईन अशी आपण ड्रॉ करू शकतो. आता मी थोडं याच्यामध्ये ड्रॉईंग टूल न वापरता डायरेक्ट हाताने ड्रॉ करतो, थोडी वेडीवाकडी लाईन होते आहे, ॲडजस्ट करू शकता. आता या लेवलला टच होऊन हा स्टॉक खाली आला, या लेवलला आला, या लेवलला आला, हे इकडे एक घेतला आहे सपोर्ट, या लेवलला घेतला आहे, म्हणजेच मल्टिपल रिजेक्शन्स आहेत आणि हा स्टॉक खाली येतो आहे. त्यामुळे मी इकडे शॉर्ट करणार. आता इथे जेव्हा ही लेवल याने सस्टेन केली नाही, इथे मी यातून बाहेर पडणार, माझा स्टॉप लॉस हिट झाला. कदाचित तुम्ही या लेवलला पुन्हा याला सेल करू शकता, पुन्हा इकडे सेल करून हा स्टॉक खाली येईल, या लेवलला प्रॉफिट बुक करू शकता. अशा प्रकारे ॲनालिसिस येणं गरजेचं आहे. आता जर तुम्हाला स्टॉक मार्केटबद्दल काहीच माहिती नाही आणि इकडे टिप मिळतात, कॉल्स मिळतात, म्हणून तुम्ही आला आणि उगीचच मी जे जिकडे बांध दाखवलं तिकडे बाय केलं किंवा सेल केलं, त्याचा उपयोग काहीही नाही. पुढे जाऊन तुम्ही 101% लॉसच घेणार. का? तर हे तुम्हाला करता येणार नाही. आणि हे करता येण्यासाठी शिकणं खूप गरजेचं आहे. आणि स्टॉक मार्केट फक्त कोर्स जॉईन करून तुम्ही शिकू शकणार नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, खोटं बोलून आम्ही कुठलाही आणि एकही आमचा प्रोडक्ट सेल करत नाही. फक्त स्टॉक मार्केट कोर्स जॉईन करून तुम्हाला शिकता येणार नाही. त्यासाठी गरजेचं असतं प्रॅक्टिस करणं. तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल, जेवढं जास्त ॲनालिसिस कराल, तेवढं तुमच्या फायद्याचं ठरेल. आणि अशा प्रकारे एका स्टॉकमध्ये आपल्याला लॉस झालेला आहे. मग इकडे तुम्ही म्हणू शकता आपला स्टॉप लॉस हिट झाला. आणि ज्या लोकांना मी जसं सांगितलं ते थोडंसं समजतं, ते लोक तिकडेच सेल करून म्हणजेच बाईंग पोझिशनला पण बाहेर पडू शकतात किंवा थोडंसं खाली बाहेर पडू शकतात आणि छोटासा स्टॉप लॉस घेऊन पोझिशन एक्झिट करू शकतात. आता हा स्टॉक झाला ग्लेनमार्क. आपण आता पुढचा स्टॉक बघतोय टाटा कन्झ्युमर. टाटा कन्झ्युमर हा स्विंग ट्रेडिंगसाठी होऊ शकतो असं सुद्धा मी इकडे लिहिलं आहे. आणि इंट्राडेला हवं तर ऑब्व्हियसली आपण घेऊ शकतो. या केसमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं, थोडंसं मी चार्टवर मोठा करून दाखवतो आणि त्याच्यानंतर आपण डिटेल्स पाहू. हा स्टॉक आहे टाटा कन्झ्युमरचा, इकडे मी चार्ट बघू शकता. हा स्टॉक जवळपास 22 जूनपासून, इकडे तारीखही तुम्हाला दिसत असेल, 22 जून आहे, इकडे जुलै महिना सुरू होतो, 22 जूनपासून एकाच रेंजमध्ये आहे. या रेंजमधून तो बाहेरच पडत नाही, याचा अर्थ कन्सॉलिडेशन आहे. इकडे याला बॉक्स थेरी पण म्हणू शकता. एका रेंजमध्ये स्टॉक मुवमेंट करतोय, एका स्प्रिंगसारखा तो दाबला जातोय. मार्केट तर मुवमेंट करतोय, मार्केट खूप चांगल्या प्रकारे वर जातं, पण याचं काय, एका स्प्रिंगसारखा तो कंटिन्युअसली दाबला जातोय. पण याचं टेन्शन किती दिवस टिकणार? जसं तुम्ही रबर ओढताय ना, कधी ना कधी ती तुटणार. स्प्रिंग दाबताय ना, कधी ना कधी ती बॅकफायर करणार. अगदी त्याचप्रमाणे इकडे सुद्धा बॅकफायर झालेला आहे, ब्रेकआउट मिळाला आहे. आणि मला वाटतं इथून हा स्टॉक जर याने एखादी कॅन्डल वर बनवली तर हा पुढे जाऊन वर जाऊ शकतो. आता हा का वर जाऊ शकला नाही इथून, तुम्ही म्हणाल इथून थोडासा वर आला आहे, इथून थोडासा वर येण्याचा प्रयत्न केला आहे, पण इकडे पुढे कॅन्डल एक क्लोज झालेली नाही. एवढं डीप ॲनालिसिस तुम्हाला देतो, याचा अर्थ लाईक तर बनतं व्हिडिओला. खूप डीप मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतो आणि याला ॲप्रिशिएट तुम्ही करायलाच पाहिजे, ही माझी मनापासून अपेक्षा आहे. इकडे जर एक वर कॅन्डल क्लोज झाली असती तर मी डेफिनेटली तुम्हाला सांगितलं असतं किंवा तुम्ही ठरवू शकता इथून हा स्टॉक वर जाऊ शकतो, म्हणून मी याला बाय करणार. हेच ॲनालिसिस छोटंसं आपण वापरलं आणि इकडे टाटा कन्झ्युमरमध्ये बघू शकता खूप चांगल्या प्रकारे प्रॉफिट हे मिळू शकतं. चॅनल ब्रेक झालेला आहे आणि ब्रेक होऊन कॅन्डल वर गेलेली आहे आणि अराउंड ही लेवल जर तुम्ही बघितली तर 810 रुपयापर्यंत हा स्टॉक पोहोचला आहे. आपण याची लेवल 790 दिली होती, 790 पासून 810 पर्यंत जवळपास आपल्याला टोटल 20 रुपयाचं प्रॉफिट इकडे पाहायला मिळतं. आता ही कॅन्डल 3 तासाची आहे, त्यामुळे
तुम्हाला इकडे दिसताना वर क्लोज झाली असेल, आता तुम्ही इकडे अंदाज असा बांधणार या लेवलला पुढची कॅन्डल बनले म्हणून मी इथे बाय करणार. पण जर तुम्ही लक्ष देऊन बघितलं तर हा टाइम फ्रेम आहे 3 तासाचा. जर मी याला टाइम फ्रेम छोटी बनवली, 5 मिनिटाची केली, तर बघू शकता खूप चांगलं प्रॉफिट इकडे आहे मित्रांनो. जवळपास मी बाय कुठल्या लेवलला करणार, या कॅन्डलने ब्रेकआउट दिलं, ब्रेकआउट दिल्यानंतर अक्षरशः 2 कॅन्डल याने इकडे क्लोज केल्या. बघू शकता, थोडंसं अजून मी झूम करून दाखवतोय. या कॅन्डलने ब्रेकआउट दिलं, ही कॅन्डल क्लोज झाली, ही कॅन्डल क्लोज झाली. कदाचित तुम्ही या कॅन्डलला बाय करू शकता, 3-4 कॅन्डलचं कन्फर्मेशन घेऊ शकता. इथं जरी बाय केलं ना तरी ही लेवल आहे 791 रुपयाची. 791 रुपयानंतर तर डायरेक्ट हा स्टॉक जवळपास 811 रुपयाला गेला. 811 रुपये म्हणजेच इकडे 20 रुपयाचं प्रॉफिट आहे. यालाच म्हटलं जातं ॲनालिसिस करण्याची पॉवर. आता एक सिंपल गोष्ट मला सांगा, मी कुठलं मोठं रॉकेट सायन्स इकडे वापरलं का? खूप बेसिक लेवलचं नॉलेज आहे एवढं जरी आपण वापरलं, एक कॉमन सेन्स वापरला तरीसुद्धा आपल्याला प्रॉफिट मिळतं. पण गरजेचं आहे डिसिप्लिनने ट्रेड करणं. तुम्ही जर डिसिप्लिनच ठेवला नसेल, योग्य प्रकारे पॅटर्न चेक करून, योग्य प्रकारे ब्रेकआउट न बघता, त्याचं कन्फर्मेशन न घेता उगीचच कुठं पण बाय करायचं म्हणून जर बाय करत गेला तर गडबडच होणार आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर याच कॅन्डलला बाय केलं असतं आणि जर हा स्टॉक पुढे खाली आला असता तर तुम्हाला लॉसच होणार होता. तुम्ही काय म्हणणार, बॉक्समधून बाहेर आला, मी बाय केलं पण इकडे मला लॉस बघायला मिळतो, ही स्ट्रॅटेजी चुकीची आहे. ऑब्व्हियसली कदाचित इथे तुम्ही बाय केलं असतं तरीसुद्धा हा स्टॉक इथून खाली येऊ शकला असता, पण त्याचं दुःख होणार नाही. का होणार नाही? आपण प्रॉपर डिसिप्लिननी ट्रेड केला. आता जर हा स्टॉक तिथून खाली आला असता तर मी माझ्या स्ट्रॅटेजीनुसार काम केलं, पण माझी स्ट्रॅटेजी आज या स्टॉकपुरती एवढ्या वेळेपुरती फेल गेली, जाऊ दे. पण या स्ट्रॅटेजीने आपण बऱ्याच वेळा प्रॉफिटसुद्धा मिळवलेला आहे. स्टॉप लॉस एक हिट झाला म्हणून काही फरक पडत नाही. असाच आपण पुढचा एक चार्ट आपण बघणार आहोत, बँक निफ्टीचा. पण आता बँक निफ्टीकडे आपण जास्त लक्ष देणार नाही, तसंच आपण अजून खाली येतोय. हिरो मोटर, अच्छा, याच्यामध्ये आपल्याला खूप चांगले चांगले रिझल्ट्स पाहायला मिळतात. कुठल्या स्टॉकमध्ये काय आहे, हिरो मोटर काय सांगतोय, मॅन इन्फ्रामध्ये तुम्ही बघू शकता क्वार्टरली रिझल्ट्स त्यांचे काय सांगतायत, इकडे कल्पनाबद्दल बघू शकता, त्याचबरोबर खादिम इंडिया, असे वेगवेगळे स्टॉक आहेत आणि त्याचे रिझल्ट्स इकडे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. टाटा मोटरचा एक इकडे आपल्याला आता चार्ट पाहायला मिळतो, सेम चार्ट जो ऑलरेडी आपण पाहिलेला आहे, याच्याही खाली रिझल्ट्स तुम्हाला पाहायला मिळतील. इक्विटासमध्ये काय सांगितलं जात आहे, त्याचबरोबर बाटा इंडिया काय सांगतो, बाटा इंडियामध्ये त्याच्यामध्ये काय न्यूज चालू आहे किंवा त्याच्या क्वार्टरली रिझल्ट्सबद्दल तुम्हाला माहिती मिळेल, PTC इंडियाबद्दल मिळेल, असे वेगवेगळे स्टॉक जे आहेत त्याची तुम्हाला माहिती मिळते. खाली आहे Nifty 50. चला निफ्टी पण आपण आत्ता बघणार नाही. हा चार्ट आहे अमरा राजा बॅटरीजचा. इकडे मी सांगितलं होतं की एक रेझिस्टन्स लेवल आहे, रेझिस्टन्स लेवल जर ब्रेक झाली तर आपण बाय करू शकतो. स्विंग ट्रेडिंगसाठीसुद्धा हा खूप चांगला स्टॉक आपण म्हणू शकतो. पण जर याची रेझिस्टन्स लेवल ब्रेक झाली नाही, स्टॉक खाली आला, तर ऑब्व्हियसली तो खाली येणार आहे. हा जो रेझिस्टन्स झोन तुम्हाला दिसतो आहे तो जर ब्रेक झाला तर स्टॉक वर जाईल. रेझिस्टन्स ब्रेक नाही करू शकला, खाली आला तिथून, तर हा स्टॉक खाली येणार. आता थोडंसं आपण डायरेक्ट चार्टवर जाऊ. या लेवलला आपण चार्ट डॉक केला होता आणि या लेवलपासून आपण ठरवलं होतं जर याने ब्रेकआउट दिला वर तर आपल्याला बाय करायचं आहे. ऑब्व्हियसली याने वर ब्रेकआउट दिला नाही, खाली ब्रेकआउट दिला, त्यांनी इकडे रेझिस्टन्स फेस केला म्हणून मी या लेवलला शॉर्ट करू शकतो. या लेवलला मी पुन्हा बाय करू शकतो. ही लेवल जर तुम्ही बघितलं तर 734 रुपयाची लेवल आहे आणि लो जो बनवला आहे त्याने अराउंड 726 रुपयाचा बनवला आहे. जवळपास इकडे 10 रुपयाचं प्रॉफिट तुम्हाला पाहायला मिळू शकलं असतं. पण तुम्ही जर 1% घेणार असाल तर 7 रुपये घेऊनसुद्धा यातून तुम्ही बाहेर पडू शकला असता. हे झाले स्टॉक. सिंपली आपण सपोर्ट, रेझिस्टन्स, ट्रेंड लाईन या गोष्टी बघून ट्रेड करणार आहोत. केलेला आहे आणि ऑलमोस्ट आपले 99% जे काही स्टॉक आहेत ते ॲक्युरेट आलेत. मग याच्यामध्ये चुका पण होऊ शकतात. मी तर नेहमी म्हणेन की मला 90-95% एक्सपेक्टेशनच नाही आहे. हार्डली मी 60% जरी ॲक्युरेट असेल तरीसुद्धा माझं प्रॉफिट खूप चांगलं बनू शकतं, कारण माझं स्टॉप लॉसपेक्षा प्रॉफिट हे नेहमी जास्त असतं, स्टॉप लॉस प्रॉफिटपेक्षा लहान असतो. मॅक्सिमम वेळा प्रॉफिट मिळतं आणि जेव्हा स्टॉक वर जाऊन थोडासा रिव्हर्स होण्याचा प्रयत्न करतो आणि मला शंका येते की हा अजून वर नाही जाऊ शकणार, स्टॉप लॉस हिट करण्याचे चान्सेस आहेत, तर मी स्टॉप लॉस ट्रेल करतो. यालाच म्हटलं जातं योग्य डिसिजन. जी वेळ असेल, जशी सिच्युएशन असेल, त्याप्रमाणे आपल्याला बदलायला हवं. पण जर
विनाकारण तुम्ही स्टॉप लॉस आणि टार्गेट ट्रेल करत असाल, काही अंदाज नाही, काही ॲनालिसिस नाही, मनात भीती आहे म्हणून मी स्टॉप लॉस वाढवतो आहे, टार्गेट जे काही आहे थोडंसं खाली घेऊन येतो आहे कारण मला वाटतं हा जर स्टॉक खाली गेला तर पुन्हा स्टॉप लॉस हिट होईल, भीती आहे म्हणून जर तुम्ही ते करत असाल तर ते चुकीचं आहे. जर तुम्ही प्रॉपर ॲनालिसिस करून करत असाल तर 101% तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉफिट हे होणारच आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की आता निफ्टी आणि बँक निफ्टी आपण थोड्या वेळाने बघणार आहोत, आता थोडंसं आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचा अंदाज घेऊ. आता बँक निफ्टीमध्ये मी एक चार्ट तुम्हाला दाखवला होता, जर ही रेझिस्टन्स लाईन ब्रेक झाली तर आपल्याला शॉर्ट करायचं आहे. ही लेवल आहे 36,007 रुपयाची. जर ही लेवल ब्रेक झाली असती, इथे एखादी कॅन्डल बनली असती तर आपल्याला इकडे सेल करायचं, खाली आल्यानंतर बाय करायचं. किंवा जर तुम्ही फ्युचर ऑप्शनमध्ये ट्रेड करत असाल तर तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग काय आहे माहिती असेल तर मी तुम्हाला थोडंसं याच्याबद्दल माहिती देतो. म्हणूनच हा इंट्राडे स्टॉकचा पार्ट वेगळा आणि ह्या इंडेक्सचा पार्ट मी वेगळा ठेवला आहे. आता इंडेक्सबद्दल आपण माहिती देतो आहे. इकडे मी काय करेन, पुट बाय करेन. पुट बाय केल्यामुळं काय होईल, स्टॉक हा खाली येणार याचं मला कन्फर्मेशन मिळेल. म्हणजेच मी पी ई बाय करेन, जी काही तुमची लेवल असेल ती 35,800 बाय करा, 35,900 बाय करा, जे काही असेल ते. आपला हा ऑप्शन ट्रेडिंगचा कोर्स नाही आहे त्यामुळे मी आता त्यावर जास्त डिस्कस नाही करणार. इथून जर हा स्टॉक खाली आला असता तर मी पी ई बाय केला असतं. हा जर इथे सपोर्ट घेऊन वर जाणार असेल तर मी सी ई बाय करेन, म्हणजेच कॉल बाय करेन. स्टॉक वर जाईल अशी मी अपेक्षा ठेवून याच्यामध्ये ट्रेड बनवेन. चला तर थोडंसं आपण आता चार्टवर बघणार आहोत. ही लेवल एक्झॅक्ट मी या लेवलला तुम्हाला सांगितलं होतं, जर हा स्टॉक आला तर मात्र आपल्याला सेल करायचं आहे. ही लेवल ब्रेक झाली तर इथून खाली एक जर कॅन्डल बनली तर, हे लक्षात ठेवा नेहमी, जेव्हा मी एक लाईन दाखवतो एखादा सपोर्ट रेझिस्टन्स लाईन असते ती लेवल जेव्हा ब्रेक होईल आणि पुढे एक कॅन्डल चांगली क्लोज होईल तेव्हा आपल्याला ट्रेड बनवायचा आहे. विनाकारण याला टच झाल्यानंतर लगेच शॉर्ट किंवा बाय करायचं नाही. इथून हा रिव्हर्स झाला याचाच अर्थ आपण इकडे कॉल बाय करू शकतो, छोटंसं टार्गेट घेऊन यातून बाहेर पडू शकतो, किंवा इथंसुद्धा आपल्याला टार्गेट मिळेल, या लेवललासुद्धा बाहेर पडू शकता. डिसेंट टार्गेट तुम्हाला इकडे मिळालं असतं. कदाचित हा स्टॉक खाली आला, ही लेवल त्याने ब्रेक केली पण ही सस्टेन करू शकला नाही, याचाच अर्थ आपण या लेवललासुद्धा बाय करू शकतो आणि इथूनसुद्धा हा स्टॉक बराच वर गेलेला आहे. याला म्हटलं जातं प्रॉपर टेक्निकल ॲनालिसिस. अजून जर आपण तुम्हाला एक निफ्टीबद्दल मी बोललो होतो, निफ्टीचीसुद्धा मी एक लेवल सांगितली होती. आता 2 वेळा हा स्टॉक या बॉक्समध्ये मुवमेंट केलेला आहे, इकडे एक बॉक्स, इकडे एक बॉक्स. आणि जेव्हा याने हा बॉक्स ब्रेक केला तेव्हा मी या लेवलला तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला बाय करण्याची संधी आहे, ब्रेकआउट मिळालेला आहे, तुम्ही बाय करू शकता. इकडे बघू शकता, मी मेसेजसुद्धा तुम्हाला मी दाखवतो आहे काय मेसेज केला होता. या मेसेजमधून आपल्याला क्लिअर समजतं की आपल्याला आता इथं बाईंग करायचं आहे. एक मोठा ब्रेकआउट मिळाला आहे, खूप वेळेनंतर मिळाला आहे. मग हे टार्गेट पण तुम्ही बघू शकता, एक्झॅक्ट हे टार्गेट किती मोठं तुम्हाला मिळालेलं आहे. मी याच्यामध्ये ट्रेड पण बनवला होता, कॉल बाय केला होता आणि कॉल बाय केल्यानंतर माझा 19 रुपयाचा कॉल जवळपास मी 35 रुपयाला सेल केला. 36 काय 38 रुपयापर्यंत गेला होता मला आता एक्झॅक्ट आठवत नाही, पण मी पोझिशन बनवली होती 19 रुपयाला, मी सेल केला 35 रुपयाला. माझ्याकडे क्वांटिटी होत्या, एका क्वांटिटी मागे याचं प्रॉफिट होतं 16 रुपयाचं. 16 गुणिले 300 जर केलं तर तुम्हाला याचा अंदाज येईल किती रुपये होतात, 4,800 रुपयाचं इकडे आपल्याला प्रॉफिट पाहायला मिळालं, फक्त प्रॉफिट. आता याला किती रुपयाची गरज होती हे पण थोडंसं मी तुम्हाला सांगणार आहे. 19 रुपयाला बाय केलं, मी 300 क्वांटिटी बाय केल्या, म्हणजेच माझ्या अकाउंटवर मला गरजेचे आहेत 5,700 रुपये. जर माझ्याकडे हे पैसे असतील तर मी हा ट्रेड घेऊ शकलो असतो 5,700 रुपयावर. 5,700 गुंतवणूक करून मला मिळाले 4,800, म्हणजे बघू शकता जवळपास 100% प्रॉफिट मिळालेलं आहे. एवढ्या चांगल्या प्रमाणात प्रॉफिट मिळवता येतं आणि प्रत्येक वेळी मिळतं असं नाही आहे. मी काय म्हणेल, 5,700 रुपये तुम्ही इन्व्हेस्ट केलेत ना, यातून जरी आपल्याला 500 आणि 1,000 रुपये जरी मिळाले तरी 10% रिटर्न झाले, नो डाऊट. कधीकधी लॉस पण होईल, पण इन अँड ॲव्हरेज मंथली आपण एक 10-20% जरी यातून काढू शकलो ना, खूप चांगली अमाऊंट होते. त्यामुळे जास्त वेळ न घेता शेवट आपण याचा करणार आहोत. यातून तुम्हाला एक गोष्ट कळाली असेल, कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे आणि स्वतःवर विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे. नेहमी पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्हली विचार करा. जे आपण रिसर्च प्रोव्हाइड करतो आहे तो रिसर्च आहे हे विसरू नका, त्याला कॉल समजू नका. मी पुन्हा एकदा रिपीट करतो आहे, नाहीतर मी सगळं बंद करून टाकेन, कारण मला अजिबात इंटरेस्ट नाही की तुम्हाला स्पून फीडिंग करावं. या लेवलला बाय करा, इथे स्टॉप लॉस ठेवा, इथं टार्गेट ठेवा, याला काहीच अर्थ नाही आहे. आणि मला महिन्याला 1,000 रुपये द्या, याच्यामध्ये काही अर्थ नाही. हे फक्त पैसे कमवण्याचे धंदे आहेत.
मग आता आम्ही समाजसेवा करतो आहे का? बिलकुल नाही करत. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आम्हाला लोकांना लुटायचं पण नाही आहे. आपण ही सर्व्हिस फ्री देतो आहे. कंडिशन काय ठेवली होती? फक्त एक डिमॅट अकाउंट ओपन करायचं, मग ते कुठल्याही कंपनीचं करा, फक्त आमच्या थ्रू करा. त्यातून काही पैसे आम्हालाही मिळतात, कारण एवढी मोठी सर्व्हिस चालवायची, एवढ्या सगळ्या गोष्टी रन करायच्या, ॲप असेल, वेबसाईट असेल, चॅनल असेल, याचं एडिटिंग असेल, याचं मार्केटिंग असेल, हजार गोष्टी येतात. आणि प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला मॅनपॉवरची गरज असते, टेक्नॉलॉजीची गरज असते, प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला खर्च करावा लागतो. मग त्याचासुद्धा खर्च निघाला पाहिजे. त्यामुळे मिनिमम तुम्ही एक डिमॅट अकाउंट तरी आमच्याकडून ओपन करू शकता आणि आम्हाला सपोर्ट करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावरून तुम्हाला या सगळ्या सर्व्हिसेस मिळणार आहेत. म्हणून मी नेहमीप्रमाणे जे आहे ते प्रामाणिकपणे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. जेव्हा इंट्राडेमधून प्रॉफिट कमवाल, एक सर्टन लिमिट ठेवा 1000 रुपयाचं. 1000 रुपये जर मला प्रॉफिट झालं तर मी यातून बाहेर पडेन, ट्रेडिंग करायचं बंद करेन. जर माझा 800 रुपयाचा लॉस झाला, ट्रेडिंग तिथल्या तिथं बंद होईल, टर्मिनल बंद करेन, क्लोज करेन आणि 3 वाजल्यानंतरच मार्केट फक्त वॉच करेन, किंवा सगळं बंद करून मी पेपर ट्रेड करेन. 800 रुपये माझा लॉस झाला ना, ठीक आहे, ॲक्सेप्टेड, मला तो कवर करायचा नाही आजच्या आज. मी त्याचा विचार करेन उद्या, आज नाही. मी परत पेपर घेईन, सिम्पली समोर स्टॉक बघायला सुरुवात करेन. या स्टॉकमध्ये मी इकडे पोझिशन बनवतोय, तिकडे सेल करतो, हे सगळं मी पेपरवर लिहीन, जेणेकरून अजून माझा कॉन्फिडन्स वाढेल. आणि शेवटी तुम्हाला कळेल की जर मी या रागाच्या भरात ट्रेड केला असता तर माझा लॉस अजून वाढला असता. म्हणूनच मी पेपर ट्रेड केलं, हेच चांगलं झालं. जर तुम्हाला 1000 रुपये प्रॉफिट झालं तरीसुद्धा तुम्ही ते बंद करणार आहात. आणि जेव्हा तुमचा बॅलन्स टोटल समजा डिमॅटवर 10000 आहे, तुम्ही ठरवलेलं आहे की मी 10000 मध्येच ट्रेड करणार आहे, आणि जेव्हा तो बॅलन्स वाढेल, 12000 होईल, तेव्हा सिम्पली दुसऱ्या डिमॅट अकाउंटवर ते पैसे उरलेले ट्रान्सफर करा आणि ते लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट करा. समजा 10000 चे 15000 झाले, दुसरे डिमॅट अकाउंट ओपन करायचं असतं, ते 5000 त्या दुसऱ्या डिमॅट अकाउंटमध्ये ट्रान्सफर करा आणि ते लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट करा. ती माझी FD झाली, मी तिकडे बघणार नाही. आणि हे जे काही येतं ट्रेडिंगमधून, ती माझी सॅलरी असेल, माझा महिन्याचा इन्कम असेल, पगार असेल, तो मी एक्स्ट्रा जो काही बनेल तो काढेन आणि FD करून टाकेन. त्याचप्रमाणे तुम्ही डिलिव्हरीमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि मला कमेंट करून कळवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. तुमच्या ज्या काही शंका असतील किंवा काही इम्प्रूव्हमेंटचे आमच्याकडूनही तुम्हाला स्कोप वाटत असतील तर मला कमेंट करून सांगा, कारण तुम्ही आमचे फॅमिली मेंबर आहात आणि तुम्हाला जे हवं ते मॅक्सिमम आम्ही देण्याचा प्रयत्न करू, अजून इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे पहिला कमेंट करून सांगा तुम्हाला अजून आमच्याकडून काय एक्सपेक्टेशन आहे, ते आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, आवडली नसेल तर हक्काने डिसलाईक करा आणि तेही कमेंट करून सांगा की तुम्हाला काय आवडलं नाही. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.